दिवाळी निमित्त कोकणसह राज्यातील विविध ठिकाणी जाणाऱ्या लाखो प्रवाशांकरिता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे 2200 गाड्या मार्गावर सोडण्यात येणार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज मैदानाप्रमाणे यंदा नव्याने मार्केट यार्ड येथील गेट क्रमांक 4 समोरील मैदानातून जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे स्वारगेटला येणाऱ्या प्रवाशांची संख्या कमी होण्यास मदत होईल. महामंडळाच्या संकेतस्थळावर 1 ऑक्टोबर पासून आरक्षण उपलब्ध होणार आहे. स्वारगेट जवळील मार्केट यार्ड गेट क्रमांक 4 समोरील मैदानातून 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर भागातील जादा वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेट स्थानकावरून अकलूज, बेळगाव, बार्शी, बोरीवली, चिपळूण, दापोली, गणपतीपुळे, मुंबई, पंढरपूर, सांगली, विटा मार्गावर 819 बस सोडण्यात येणार आहेत. इंजिनिअरिंग कॉलेज मैदान येथून अकोला, अंबाजोगाई, अमरावती, बीड, जळगाव, लातूर, नागपूर, परळी, परभणी, शेगाव, तुळजापूर, यवतमाळ मार्गावर 648 अधिक बस सोडण्यात येतील. शिवाजीनगर स्थानकावरून अकोला, जालना, औरंगाबाद, नाशिक, मुक्ताईनगर मार्गावर बस सोडण्यात येतील. पिंपरी चिंचवड स्थानकावरून भूम, भुसावळ, धुळे, कळंब, नाशिक, सांगली, उमरगा, यावलकरिता आणि पुणे स्टेशन बस स्थानकावरून दापोली, गोंदवले, मिरज, फलटण, सांगली मार्गावर बस सोडण्यात येणार आहेत.